औरंगाबादच्या रस्त्यांचं नशीब नक्की कधी उजळणार याचं उत्तर लांबतच चाललंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारकडून 100 कोटी आणल्याची घोषणा केली होती, तेव्हापासून फक्त सुरू आहे तारीख पे तारीख. बाकी काय 16 तारखेनंतर या निविदा प्रक्रियेचा अंतिम अंतिम होऊन प्रत्यक्ष कामाला जवळपास एक महिनाभरात या ठिकाणी सुरुवात होईल. या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. औरंगाबादच्या महापौरांची ही प्रतिक्रिया ऐकली. शहरात सगळीकडेच खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचा निधी औरंगाबाद शहरासाठी दिला. त्यावेळी भाजपचा महापौर होता. निधीची घोषणा झाल्यावर प्रत्यक्षात निधी यायला 6 महिने लागले. त्यानंतर महिनाभरात रस्त्यांची कामं सुरू होतील असं तत्कालीन महापौरांनी सांगितलं. आता महापौर सुद्धा बदलले तरी सुद्धा अजूनही रस्त्यांची कामं काही सुरू झालेली नाहीत. त्यात आता नव्या महापौरांना तारीख विचारल्यावर त्यांनी पुन्हा एकदा नवी तारीख दिली आहे. आता किमान 1 महिना तरी लागेल असं ते सांगतात. त्यामुळे अजून किती दिवस रस्त्यांसाठी वाट पाहायची हा प्रश्नच आहे. त्यात नवे रस्ते होणार असल्यानं महापालिका पॅचवर्क सुद्धा करत नाहीये. 1 महिन्याच्या आत उर्वरित रस्त्यांचा DPR करण्याकरता सुद्धा मी आदेशित केलेला आहे. माननीय आयुक्त आणि शहर अभियंता यांनी मला कमिटमेंट दिलेली आहे की 1 महिन्याच्या आत आम्ही हा DPR बनवून देऊ आणि त्याच्यात करता निधी कुठून आणायचा आणि रस्ते कसे करायचे हे आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत. सततच्या आश्वासनाला औरंगाबादकर कंटाळलेत. त्यात रस्ते होणार तरी कधी हाच प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतोय. मात्र महापालिकेकडून मिळतीये ती फक्त तारीख पे तारीख. आता नवीन महापौरांनी तरी रस्त्यांची कामं लवकर मार्गी लावावीत एवढीच काय ती अपेक्षा. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.